संगप्पा शिवलिंगाप्पा केरके ट्रस्टी संगमेश्वर देवस्थान परिसर सुधारणा समिती सालाबादाप्रमाणे यंदाही या ठिकाणी भीमा आणि शिना या दोन नद्यांच्या संगमामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन राज्यांच्या संगमामध्ये कन्नड आणि मराठी भाषेच्या संगमामध्ये या ऐतिहासिक ठिकाणी तीन दिवस चालणाऱ्या मकर संक्रांती यात्रेनिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात आणि आपली 13 तारखेला पहिला अभिषेक असतो, 14 तारखेला अभिषेक असतो आणि मेजर आपली ज्या यात्रा असतो तो 15 तारखेला 15 तारखेला सकाळी संक्रमण महापूजा होतो. त्याच्यानंतर 4 वाजता या ठिकाणी जिंगी कुस्तीचे आयोजन केले जातात. या जिंगी कुस्तीच्या उद्घाटनाला इंडीचे आमदार माननीय यशवंतराव पाटील येत आहेत आणि त्याप्रमाणे या कुस्तीचे अध्यक्ष म्हणून या तालुक्याचे भाग्यवंतरी आमदार सुभाषबाबू देशमुख साहेब येत आहेत आणि त्याच्यानंतर दिवसभर या ठिकाणी साधारणतः 180 ते 200 स्टॉल या ठिकाणी लावलेले असतो. मिठाईचे असतील, खेळणीचे असतील, काही शेतकरी साठी लागणारे अवजारचे असतील असे बरेच स्टॉल या ठिकाणी असतात आणि आलेल्या भक्तांना महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी केला जातोय आणि त्याचप्रमाणे रात्री 8 वाजता गावातील गावापासून कुडव संगमापर्यंत काठी मिरवणूक सवाद्य मिरवणूक या ठिकाणी येत असतो. त्याच्यानंतर या ठिकाणी शोभेचे दारूकाम होतात आणि त्यानंतर इथं होमविधी होतात आणि रात्री 10 वाजता कन्नड नाटकाचं या ठिकाणी प्रदर्शन केला जातो. अशा प्रकारे हा 3 दिवस हा यात्रा चालत असतो आणि आलेल्या भक्तांच्या भाविकासाठी सर्व या ठिकाणी आपली यंत्रणा सज्ज आहे. सर्व भाविक भक्तांना माझा नम्र विनंती की आपले यावं आणि या संगमेश्वरच्या दर्शनासाठी यावं आणि इथली परिसराची पाहणी करावी आणि आपण या सद्भक्त व्हावं असं मी सर्वांना विनंती करतो आणि त्याचप्रमाणे या यात्रा शांततेत पार पाडावं, सुव्यवस्था राहावं या ठिकाणी मंजूर पोलिसां ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय मांजरे साहेब त्याचप्रमाणे करपे साहेबांचं मुलाचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभतो. व्यवस्थित बंदोबस्त लावले असतात आणि आम्हालाही व्यवस्थित त्यांनी सहकार्य करत असतात आणि असंच सहकार्याची पुढे अपेक्षा आहे. एवढी मी संगमेश्वर परिषद सद्भावना समितीच्या वतीने सर्व भक्तांचं भाविकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि या यात्रेचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो. मी हनुमंत निंगप्पा बगले, स्वयंसेवक श्री संगमेश्वर परिसर सुधारणा समिती सालाबादाप्रमाणे या ठिकाणी दिनांक 13, 14, 15 जानेवारी या 3 दिवशी या ठिकाणी यात्रा महोत्सव साजरा होत आहे. काल 13 तारखेला रात्री 9 वाजता या ठिकाणी तैलाभिषेक कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळेस मंदिर सभोवती असणाऱ्या सर्व देवदेवतांना दीप लावण्याचा दीपोत्सव कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आज सकाळी ठीक 10 वाजता महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील व दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार तथा माजी सहकार मंत्री श्री सुभाषबापू देशमुख यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी महापूजा संपन्न झालेली आहे. त्यानंतर त्यांनी सभेमध्ये या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी ज्या आम्ही मागण्या दिलेल्या होत्या त्या मागण्या मान्य करू असं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यातली प्रमुख मागणी जी होती ती स्कायवॉकची, गणेश संगमामध्ये सेना आणि भीमा नदीवरती स्कायवॉक बांधून देऊ असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. यानंतर आम्ही मंदिर समितीच्या वतीनं या यात्रा काळामध्ये MSEBला अखंडित वीज सेवा करण्यासाठी विनंती केली होती. त्यांनी सुद्धा यात्रा काळामध्ये अखंडित वीज पुरवठा ठेवून आम्हाला सहकार्य करत आहेत. त्याचप्रमाणे मंदूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मांजरे साहेब व त्यांची पूर्ण टीम आम्हाला या ठिकाणी सहकार्य करत आहेत आणि कालच्यापासून उद्या संध्याकाळपर्यंत त्यांचा पूर्ण पोलीस बंदोबस्त आम्हाला असणार आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप सोय या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे बरोडचे आरोग्य पथकाचे कर्मचारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनीसुद्धा आणि आज आणि उद्या 2 दिवसभर या ठिकाणी यात्रेसाठी आलेल्या भक्तांचं आणि व्यापारी बांधवांचं आरोग्याची काळजी ते या ठिकाणी घेत आहेत. कोणाला सर्दी झाली, खोकला झाला, त्यांनी काळजी या ठिकाणी घेत आहेत. त्याचप्रमाणे अप्पर तहसील कार्यालयाचे माननीय श्री राजशेखर लिंबारे साहेब सुद्धा या ठिकाणी भेट देऊन आम्हाला या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांचं सुद्धा आम्हाला पूर्ण त्यांच्या टीमचं या ठिकाणी आम्हाला सहकार्य लाभत आहे. त्याचप्रमाणे ST महामंडळासुद्धा कमिटीनं या ठिकाणी विनंती करून जादा बस सोडण्याविषयी विनंती केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला जादा बसेस सोडून प्रवाशांचं आणि यात्रेकरूंच्या सोयीसाठी जादा बस या ठिकाणी त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज संध्याकाळी महाभिषेकाचा कार्यक्रम असतो. गावातील सर्व लोक संध्याकाळी 9 वाजता या ठिकाणी येतात आणि संगमनाथ लिंगाला महाभिषेक करतात. त्यानंतर उद्या 5:30 वाजता या ठिकाणी संक्रमण महापूजा संपन्न होत असते. त्यानंतर
महाराष्ट्र व कर्नाटकातून आलेल्या मल्लांची या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत नोंदणी घेतली जाते. त्या मल्लांची या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत नोंदणी घेतली जाते. त्यानंतर सायंकाळी ठीक 4 वाजता या ठिकाणी जंगी कुस्त्या रंगतात. या वर्षी या कुस्त्यांचं उद्घाटन करण्यासाठी इंडी तालुक्याचे आमदार माननीय श्री यशवंतराव गौड विठ्ठलगौड पाटील हे लाभणार आहेत. त्या उद्घाटन सत्राला दक्षिण सोलापूरचे विद्यमान आमदार श्री सुभाषबाबू देशमुख हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. त्यानंतर रात्री ठीक 8 वाजता नंदी ध्वजाची मिरवणूक या ठिकाणी असते. कुडलगावापासून मंदिरापर्यंत ही मिरवणूक निघते. त्यानंतर ही मिरवणूक मंदिरामध्ये आल्यावर या ठिकाणी होम हवन आणि शोभेच्या दारुकामसुद्धा या ठिकाणी होतात. त्यानंतर रात्री ठीक 10 वाजता सुंदर सामाजिक कन्नड नाटक या ठिकाणी सादर केलं जाणार आहे. या नाटकाचं उद्घाटन धारसंघचे सुपुत्र श्री रविकुमार मारुती पाटील हे करणार असून त्या उद्घाटन सत्रासाठी अध्यक्ष म्हणून आपल्या शेजारील शिरगुरचे श्री आनंदगौड सुभाषगौड पाटील हे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा आपण लाभ घ्यावा आणि या यात्रेला येऊन आपण या यात्रेची शोभा वाढवावी असं मी या ठिकाणी मंदिर समितीच्या वतीनं आपण सर्वांना विनंती करीत आहे.